श्रावणी तुला काय आवडतं करायला? अरे मला कांदेपोहे करायला आवडतात. कांदेपोहे थोडी करायला. ओके सो नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे निषाद कदम आणि मी पुन्हा एका नवीन व्हिडिओ सोबत तुम्हाला भेटायला आलेलो आहे. तर मित्रांनो, आज माझ्याकडे पैसे होते आणि हे मला बोलायला लागते कारण की माझा 5वा व्हिडिओ आईने बघितला आणि त्याच्यामध्ये मी असं म्हटलंय की माझ्याकडे काय पैसे वगैरे नव्हते म्हणून मला काय बाहेर वगैरे जाता येत नाहीये म्हणून आपण घरीच व्हिडिओ बनवूया. तर आई लगेच चिडली आणि म्हणाली मला की तू जेव्हा सांगतो तेव्हा लगेच पप्पा ट्रान्सफर वगैरे करतात, मग तू असं का बोलतो व्हिडिओ मध्ये? पण आईला हे माहित नाही की जीपे मधले पैसे ज्या रेटने उडतात त्याच्यानंतर लगेच 2-3 दिवसानंतर परत अशीच पाळी येते बोलायची की माझ्याकडे काय पैसे वगैरे नव्हते. सो आज आहेत माझ्याकडे पैसे पण आज आपण घरीच व्हिडिओ बनवणार आहोत. पण आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी कारण की आज मी पहिल्यांदा माझ्या छोट्या बहिणी बरोबर हा व्हिडिओ बनवणार आहे. सो आता आपण माझ्या बहिणीला बोलूया. सो बहीण इथे ये. हा सो आता तुझ्याकडून आईने जे पाठांतर करून घेतलंय ते सगळं बोल. आता बोल. हाय फ्रेंड्स, मी श्रावणी. आता मी माझ्या टाटाच्या युट्यूब चॅनेलवर कांदेपोहे करणार आहे. सो आता आपण काही श्रावणीला प्रश्न विचारूया. ओके श्रावणी. ओके सो तुला काय आवडतं श्रावणी? मला खेळायला जास्त आवडतं, मला जास्त अभ्यास करायला आवडतं. मला आईच्या फोनवर गुजरात रेसिपी खूप बघायला आवडतं. कोणती रेसिपी? गुजरात रेसिपी. अच्छा, मधुराज रेसिपी. ओके ओके. सो मधुरा ताई, तुम्ही हे जर व्हिडिओ बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि नक्की कमेंट करा श्रावणीसाठी. ओके ओके. असं काय नाही, कमेंट नाही केलं तरी पण चालेल. सो ओके, आज आपण काय बनवणार आहोत? आज आपण कांदेपोहे बनवणार आहोत. ओके सो कांदेपोहे बनवायला कोणी शिकवलं तुला? मला आईने शिकवलं. हो, आईने शिकवलं. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आपण करूया कांदेपोहे. करूया. सुरू? येस. सो चला आता आपण कांदेपोहे बनवायला सुरू करूया. सो श्रावणी, आता आपल्याला काय साहित्य लागतं ते सांगणार आहे. सो सांगते श्रावणी, बोल. हा, इथे मी भिजवलेले पोहे, हा, तेल, ओके, 5 किलोला कांदा, तळलेला बटाटा, मिरची, कढीपत्ता, साखर, मीठ, हळद, हिंग, जिरा, मोहरी. बापरे, थांब थांब, हळू हळू जरा लोकांना कळू दे. आणि नेक्स्ट? आणि तळलेले शेंगदाणे. ओके. कोथिंबीर. हा. तो फोड लिंब. व्हेरी नाईस. खोबर. आणि आता पुढची कृती सांगते काय करायचं. येस. आता आपण हळद टाकायची. ओके. हळद टाकून झाली. हा, की मीठ. ओके. साखर थोडीशी साखर टाकायची. हा श्रावणी. हो. ओके. ते हलवून घ्यायचं. ठीक आहे. सगळं नीट मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून घ्यायचं. व्हेरी गुड. तर सगळं पोहायला हळद लागली पाहिजे. क्या बात आहे, सगळ्या पोहायला हळद लागली पाहिजे. जबरदस्त जबरदस्त. ओके, तुला आवडतात कांदे पोहे? खूप आवडतात. तुझा आवडता नाश्ता आहे ना? हो. ओके सो नेक्स्ट, आता आता काय करायचं? कढई तापत ठेवायची. कढई तापत ठेवायची. ओके. व्हेरी नाईस. आता काय काय करायचं श्रावणी? आता आपण 4 चमचे ते उठूया. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आता मोहरी टाकायची. ओके. ओके, मोहरी नंतर तडतडून द्यायची. व्हेरी नाईस. आता व्हेरी गुड. आता जिरा नंतर काय टाकायचं श्रावणी? कढीपत्ता. ओ वाव, क्या बात. व्हेरी नाईस. कढीपत्त्याची भीती मला पण वाटते. बरोबर आहे.
म्हणून असं एकदम सावधानीने टाकायला लागतं. ओके ओके टाक कांदा. हा सर ओके. सो आता काय टाकायचं श्रावणी? मिरची टाकायची. टाक बघू. क्या बात है. आता आता परतवायचं का फक्त? ओके. बटाटा टाकायचा. हा त्याच्यानंतर पोहे. ओके हळद लावलेले पोहे टाकायचे ना. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. तुला आवडतं श्रावणी जेवण बनवायला? तू अजून काय बनवू शकते? सँडविच वगैरे बनवू शकते का? व्हेरी नाईस व्हेरी नाईस. थोडं पाणी मारायचं. व्हेरी नाईस. जबरदस्त मारलं श्रावणी. आता नेक्स्ट काय करूया श्रावणी? तळलेले आहेत ना शेंगदाणे. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. थोडेसे मला देते का खायला? घ्या. एवढा रिस्पेक्ट. आता काय करायचं? पाच मिनिटं शिजवून द्यायचं. ठीक आहे. चला आता आपण हे झाकण खोलूया. सो श्रावणी खोल यार. अरे वा 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 व्हेरी नाईस. सो पोहे ऑलमोस्ट रेडी झालेले आहेत. सो आता काय करायचं श्रावणी? ओके काढून घे बघू. पाडू नको. तसं तुम्हाला माहित नसेल तर पाठी आई आहे आणि ती सगळं बघते. पाठून फुल इन्स्ट्रक्शन चालू आहे की श्रावणी आता ताटाच्या बाहेर जातील पोहे बजाले. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. डेफिनेटली डेफिनेटली. तुला तुला हे सगळं मजा आली का कांदे पोहे बनवायला? व्हेरी नाईस. श्रावणी आता मला कांदे पोहे बनवणार. हे खूप कमी होता. सो श्रावणी भरवते का? येस बरोबर. बस बस नाही येते बस. आले पोहे खाऊ तरी ते. सॉरी. मस्त 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 कांदे पोहे झालेले आहेत. एकदम श्रावणी मस्त झाले आहेत. बापरे. ठीक आहे ठीक आहे. मस्त एकदम मस्त कांदे पोहे झालेले आहेत. आणि श्रावणी तू खूप छान जेवण बनवते. थँक्यू दादा. बापरे. आम्ही सहसा एवढ्या प्रेमाने वगैरे कधी बोलत नाही. सो आज मला आई पाठवून बोलते की काहीतरी प्रेमाने बोल म्हणून हे सगळं बोलायला लागतं. नाहीतर आम्ही एवढं प्रेमाने नाही बोलत. सगळं आई कसं सगळ्यांच्याच घरी असतं. भाऊ बहिणीमध्ये कधी जास्त जमत नाही. नेहमी भांडणच जास्त होत असतात. सो आमचं पण तसंच आहे. पण पोहे पोहे खरंच खूप छान झालेत आणि खूप चांगले बनवले चॉडीस तू. ठीक आहे. व्हेरी नाईस. सो हा होता आमच्या भाऊ बहिणीचा एक छोटासा व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सो अगेन थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. चॅनलला आता 250 सबस्क्रायबर्स क्रॉस झालेत. हे खरंच खूप खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप आनंदाची गोष्ट आहे. मला खूप मजा येते हे व्हिडिओज बनवायला आणि माझ्या घरच्यांना देखील आणि माझ्या मित्रांना देखील. सो अगेन थँक्यू सो मच. आणि श्रावणी तुला काय बोलायचं? आमचा व्हिडिओ नक्की लाईक करा. जबरदस्त जबरदस्त व्हेरी नाईस. सो चलो बाय बाय बाय. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटूया. बाय बाय बाय.